26 ऑगस्ट गुरुवार रोजी जिल्ह्याभरातील ग्रामीण भागात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने चोरून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढल्या असता स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कारवाई करून पथरोड बस स्थानकावरून 2 चोरट्यांना ताब्यात घेतले. पोलीस स्टेशन पथरोड हद्दीतील परसापूर येथून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने चोरी करणाऱ्या टोळीस अटक केली असता आशिष उर्फ मनोज अंभोरे वय 24 वर्ष राहणार खानापूर, शिवा वाघमारे वय 19 वर्ष राहणार परतवाडा पोलीस स्टेशन पथरोड येथे दिनांक 17 ऑगस्ट रोजी फिर्यादीनामे बाळकृष्ण बदुकले राहणार शिरसगाव यांनी येऊन रिपोर्ट दिला की कोणीतरी 2 अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन पत्नीसोबत मोटार सायकलने जात असता पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र किंमत अंदाजे 40,000 रुपये जबरीने चोरून नेले. पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 237/2021 3349 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक तपन कोल्हे हे गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की पथरोड येथील बसस्थानकाजवळ 2 संशयित इसम मोटार सायकलने वारंवार फिरून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांकडे संशयितरित्या पाहत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पथरोड येथील बसस्थानकाजवळ यशस्वी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आम्ही अंजनगाव पथरोड येथे रक्षाबंधनाकरिता येणाऱ्या जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेण्याच्या बेतात असल्याचे सांगितले. नमूद आरोपींना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की नमूद आरोपितांनी संगणमत करून मे जुलै ऑगस्ट 2021 मध्ये अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार येथे 2 अंजनगाव तसेच पथरोड हद्दीत परसापूर ते वडगाव रोडवर पायदळ व मोटारसायकलवर जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने चोरून नेल्याची कबुली दिली. नमूद आरोपी याने विक्री केलेले जबरी चोरीचे सोन्याचे दागिने 25 ग्रॅम किंमत 1,15,500 रुपये व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल किंमत अंदाजे 50,000 रुपये नगदी 1,200 रुपये 2 मोबाईल किंमत अंदाजे 20,000 रुपये असा एकूण 1,86,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपितांना पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन पथरोट यांच्या ताब्यात देण्यात आले. विदर्भ न्यूज ब्युरो अचलपूर.